माजी मंत्री आनंदराव देवकते यांचं स्मारक उभारावं अशी मागणी ग्रामीण भागातील विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी केली आहे. माजी दुग्धविकास मंत्री आनंदराव देवकते यांचं स्मारक उभं करावं अशी मागणी ग्रामीण आणि विशेषतः दक्षिण सोलापूर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी केली आहे. ज्येष्ठ नेते देवकते यांच्या कार्यकर्तृत्वापासून स्फूर्ती मिळावी यासाठी स्मारक मोठं योगदान देईल असं मनोगत शेखर बंगाळे यांनी व्यक्त केलं. स्वर्गीय कैलासवासी माजी मंत्री दक्षिण सोलापूर तालुक्याचे भाग्य विधाते कैलासवासी आदरणीय आनंदरावजी देवकते साहेब यांच्या विचार तरुण पिढी समोर येण्यासाठी त्यांच्या स्मारक गेले 2 वर्ष झालं. त्यांची पुण्यतिथी त्यांचं निधन होऊन 2 वर्ष झालं. काल द्वितीय पुण्यतिथी होती. परंतु येथील स्थानिक आमदार असतील किंवा कुठलेही प्रशासन त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी त्यांचा स्मारक या ठिकाणी सोलापूर पुढं एक आदर्श व्यक्तिमत्व आदर्श आमदार म्हणून ज्यांची ख्याती होती दक्षिण सोलापूरचा सर्वांगीण विकासासाठी सर्व जाती समूहांना त्यांनी एकत्र घेऊन वाटचाल करण्याचं काम केलेलं आहे देवकते साहेबांनी. त्यांचा साहेबांचा विचार आजच्या तरुण पिढीसमोर आदर्श नेता कसा असावा अशा पद्धतीनं देवकते साहेबांचा आदर्श येणारी तरुण पिढी डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करण्यासाठी त्यांचं स्मारक या सोलापूरच्या धर्तीवर व्हावं अशी सर्व दक्षिण सोलापूर भागातील सर्व नागरिकांची तसेच सर्व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी इच्छा आहे. जिल्हा प्रशासनास निवेदन देताना निवृत्ती वलेकर, सागर चोपडे, सचिन हक्के, प्रवीण पुजारी आदींची उपस्थिती होती.